औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये सुमारे 4000 कंत्राटी कामगारांना कायदेशीर वेतन दिले जात नाही म्हणून महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने पुणे औरंगाबाद येथील छत्रपती संभाजीनगरच्या उपकामगार आयुक्तांनी तथा सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार आयुक्त व सरकारी कामगार अधिकारी यांनी महापालिका तसेच संबंधित ठेकेदारांवरती खटले दाखल केलेले आहेत। त्या खटल्यांची कॉपी मी आता पुरावे म्हणून या ठिकाणी सादर केले आहेत। जे कायदेशीर या कर्मचाऱ्यांना 4000 कर्मचाऱ्यांना वेतन देत नाहीत, 5-5, 4-4 महिने पगार मिळत नाहीत, स्थानिक स्वराज्य संस्थेचा दर 24,800 इथपर्यंत येत असताना 9,200 रुपयांमध्ये क्लार्क पासून ते चपराशापासून त्या स्वच्छता सेवकापर्यंत सर्वच डिपार्टमेंटच्या लोकांना 9,800 याच रेंजमध्ये पगार दिला जातो। हालांकि 24,800 रुपये स्थानिक स्वराज्य संस्थेप्रमाणे वेतन मिळालं पाहिजे, ते मिळालं जात नाही। या लोकांना परमनंट कर्मचाऱ्यांप्रमाणेच सगळ्या सेवा सर्ती दिल्या पाहिजेत, त्या दिल्या जात नाहीत। म्हणून सरकारने महापालिकेविरोधात खटले दाखल केले। आज 10 महिने आम्ही त्या खटल्यान भरल्यानंतर महापालिकेला विनंती करत आहोत की आपण आता तरी खटले दाखल केल्यानंतर तरी या लोकांना कायदेशीर वेतन द्या, यांना संरक्षण द्या, यांना सुरक्षा द्या। हे ड्रेस कोड जो आहे सुरक्षेचा तो त्यांना द्या। हेल्थ अँड सेफ्टी डिपार्टमेंटचे नॉर्म्स पाळा। हे काहीही महापालिका पाळायला तयार नाही। यावर निर्लज्जपणा असा आहे की या कामगारांना मिळणारे 9,800 ते जे देत आहे बेकायदेशीर कमी वेतन ते सुद्धा 4-4, 5-5 महिने देत नाही, याचा सरकार निर्लज्ज आणि भोंगाळ कारभार महाराष्ट्रात कुठं नाहीये। तो त्याचा धिक्कार करण्यासाठी उद्या आणि त्याचा निषेध करण्यासाठी उद्या मी सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन मोर्चा काढलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला मी हार घालणार आहे आणि तिथून महापालिकेवर हा मोर्चा जाईल। आणि 30 तारखेपर्यंत जर पगार दिले नाही तर 1 जुलैला औरंगाबाद खंडपीठामध्ये महापालिका आयुक्त आणि संबंधित ठेकेदारांच्या विरोधात मी स्वतः फौजदारी गुन्हे दाखल करणार आहे या केसेसच्या आधारावर। धन्यवाद।